नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होममध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच लोकांच्या अशा कंप्लेंट्स असतात की आम्ही घर कितीही आवरलं तरी घरात पसारा हा दिसतच असतो शक्यतो ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांची खेळणी असेल अभ्यासाची पुस्तकं असतील अशा बऱ्याच त्यांच्या गोष्टी असतात त्याचप्रमाणे माझ्यासारखे जो तुम्ही युट्यूबर असतात तर व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच ॲक्सेसरीज रोजच्या रोज व्हिडिओ शूट करत असताना अशीच असता रस्ता पडलेली असतात अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून खूप सारा पसारा तुमच्या घरामध्ये दिसत असतो त्यामुळे जण म्हणतात की कि आम्ही कितीही आवरलं तरी पसारा हा दिसतच असतो त्यासाठी मी काही स्वतःहून सवयी लावून घेतल्या आहेत त्या सवयींमुळे माझ्या घरात पसारा हा असला तरी दिसत नाही ऑर्गनायझेशन यासाठी अतिशय उपयुक्त असं एक उत्तर आहे कारण ऑर्गनायझेशनचं तुम्ही अगदी व्यवस्थितपणे केलं तर कितीही सामान तुमच्या घरात असला तरी पसारा तुमच्या घरात दिसणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी फॉलो करत असलेल्या काही टिप्स किंवा हॅबिट्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या घरात पसारा हा दिसणार नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनल द मराठी होमला नक्की सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न घालव तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर सर्वात पहिला पॉइंट आहे क्लिअर ऑल द काउंटरटॉप्स म्हणजे तुमच्या घरातला कुठच्याही सरफेस असेल जसं किचन ओटा असेल किंवा डायनिंग टेबल असेल किंवा तुमचं ऑफिसचा टेबल असेल किंवा मुलांचा स्टडी टेबल असेल त्या ठिकाणी सगळ्या वस्तू या जागच्या जागी ठेवा जेवढ्या कमी वस्तू ठेवणार तेवढ्या त्यांना ते साफसफाई करायला आणि मेंटेन करायला इझी होतं बऱ्याच वेळा काही पार्सल आले किंवा फळं आणली तर आपण न कळतपणे डायनिंग टेबलवरती किंवा कुठचाही टेबल अगदी आपल्याला सोयीस्कर वाटतो अशा ठिकाणी आपण जमा करत जातो एकतर याच्याने घरात पसारा दिसतो आणि नंतर आवरायला देखील आपण आपली जीवावर येत असते त्याचप्रमाणे ओट्यावरती कमीत कमी वस्तू ठेवा जेणेकरून आपण जेव्हा ओटा साफ करायला घेतो किंवा पुसायला घेतो तर जास्त वस्तू ठेवल्या तर त्या सारख्यासारख्या उचलून एक एक उचलून पुसाव्या लागतात कमी वस्तू ठेवल्यात तर अगदी कमी वेळेत तुम्ही ओटा स्वच्छ करू शकतात त्यामुळे जेवढे काउंटरटॉप्स तुमच्या घरात असतील तेवढे ते, ते तुम्ही क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करा दुसरा पॉइंट आहे तुम्ही ऑर्गनायझेशनसाठी अशा प्रकारच्या बास्केटचा किंवा ट्रेसचा वापर करू शकतात आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या मटेरियलच्या ट्र ट्रेज मिळतात बास्केट मिळतात त्याचा वापर तुम्ही ऑर्गनायझेशनसाठी करा जसं डायनिंग टेबलवरती एक एक बर्णी ठेवण्यापेक्षा एका मोठ्या ट्रेमध्ये मी सगळ्या बर्ण्या ऑर्गनाईज करून ठेवल्या त्याचप्रमाणे आमच्याकडे असा एक रॅक आहे त्याच्या सरफेसवरती देखील मी एक छोटीशी बास्केट ठेवते किंवा फळं अशीच ठेवण्यापेक्षा अगदी डेकोरेटिव्ह किंवा सुंदर दिसणाऱ्या बास्केटमध्ये मी अशी सजवून ठेवली आहेत म्हणजे दिसायला डोळ्यांना देखील सुंदर दिसतं आणि सगळ्या वस्तू या जागच्या जागी राहतात पसारा देखील आपल्या घरात होत नाही त्यानंतर तुम्ही जेवढे सिंपल डेकोर आयटम तुमच्या घरात यूज करू शकता तेवढेच यूज करा जास्त डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही यूज करू नका किंवा खूप भरगचं असं डेकोरेशन दिसतं आणि मग त्याचप्रमाणे जागा जेवढे तुम्ही कमी क्लिअर ठेवणार भिंत असेल तेवढी चांगले असतात त्याचप्रमाणे एकाच ठिकाणी सगळे जे आपले रोपं असतात प्लांटर असतात त्यांना ठेवू नका कारण की एकाच ठिकाणी ठेवले तर ते दिसायलाही अगदी चांगले दिसत नाही वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये ठेवा जेणेकरून सगळ्या गोष्टी या व्यवस्थित राहतात त्याचप्रमाणे आमच्याकडे ऑफिसचा टेबल असा आहे आणि बऱ्याच वेळा चार्जर असेल लॅपटॉप चार्जर असेल किंवा मोबाईल चार्जर असेल मायक्रोफोन असे बऱ्याचशा वस्तूंचे चार्जर मग त्यांच्या वायरी एकत्र गोळा होतात मग मी असा एक डी आय वाय बॉक्स बनवून घेतला आहे आणि जो आपला एक्सटेन्शन बॉक्स आहे तो या बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकतात शिवाय आता ऑनलाईन आणि बाजारात देखील तुम्हाला असं एक्सटेन्शन होल्डर मिळू शकतं त्याचा वापर करा म्हणजे जेवढ्या काही वायर तुम्हाला वरती टेबलावरती दिसतात त्या सगळ्या आतमध्ये जातील आणि कुठचाही वायरींचा गोंधळ तुम्हाला टेबलावरती दिसणार नाही तुम्ही बघू शकता अगदी क्लीन असं टेबल दिसतं आहे त्यानंतर तुमच्या पॅन्ट्रीमध्ये म्हणजेच किचनमध्ये तुम्ही एकाच साईजच्या ज्या बरण्या असतात त्यांचा वापर करा शक्यतो एक किलोच्या अर्धा किलोच्या पाव किलोच्या किंवा अशा ज्या आपण सुके मसाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एकाच आकाराच्या बरण्या वापरू शकतात बऱ्याच वेळा काहींच्या घरात असं असतं की तुम्ही बघू शकता एकाच ओ सोफ्यावरती किंवा चेअरवरती जण खूप सारी पिलोज डेकोरेशनसाठी ठेवून देतात परंतु प्रॅक्टिकली विचार जर केला तर अशा भरलेल्या सोफ्यावरती बसताना जरा अडचण होते त्यामुळे मी नेहमी रोजच्या डेले दैनंदिन वापरासाठी अगदी तीनच असे कुशन माझ्या सोफ्यावरती ठेवते म्हणजे जेणेकरून जो कोणी बसलं त्याला अगदी कम्फर्टेबली तिथे बसता येतं त्याचवेळेस मी बऱ्याचशा जणांच्या घरात पाहिलं की खूप साऱ्या उशा या बेडवरती लावून ठेवतात त्या अगदी डोळ्याला दिसायला चांगलं दिसतं पण प्रॅक्टिकली जर तुम्ही दररोज वापरात घेतलात तर त्या अगदी पसारा त्याचा नंतर होत जातो त्यामुळे जेवढ्या कमी वस्तू तुम्ही बेडवरती ठेवणार उशा जेवढ्या कमी ठेवणार तेवढा तुमचा बेड आवरायला तुम्हाला कमी वेळ लागेल आणि पसारा देखील तुमच्या बेडरूममध्ये दिसणार नाही त्यानंतर बराच वेळा असं होतं की रात्री आम्ही सगळ्यात शेवटी मी लिव्हिंग रूम आवरायला घेते कारण की सगळ्यात जास्त पसारा हा आमच्या लिव्हिंग रूममध्ये होतो मुलगा लहान असल्याने त्याची खेळणे असतात कोणी टी व्ही बघायला बसलं की मग त्या उषा इकडे तिकडे होतात ब्लँकेट जर तुम्ही ठेवत असणार छोटंसं तर ते इकडे तिकडे ठेवलं जातं जर तुम्ही अशा प्रकारचं येलो कलरचे स्टूल वापरत असणार बसायसाठी किंवा डेकोरेशनसाठी ते हलवली जातात जण पुस्तकं वाचतात तर ते पुस्तकं तसेच वाचून त्याच जागेवरती सोडून देतात रिमोट इकडे तिकडे पडलेले असतात मग असा बराच पसारा लिव्हिंग रूममध्ये होत असतो मग झोपण्याच्या आधी एकदा मी सगळा हे ज्या कुशन असतील त्या जागच्या जागी लावून देते जेवढ्या वस्तू जागच्या जागी ठेवता येतील तेवढ्या ठेवते म्हणजे जेणेकरून मला सकाळी उठून पुन्हा ते आवरण्यामध्ये जास्त वेळ द्यावा लागत नाही ज्या ठिकाणी तुम्ही वस्तू ठेवत असणार उदाहरणार्थ ड्रॉवरमध्ये काही वस्तू ठेवत असणार तर त्या जागच्या जागी ठेवा अशाच उघड्यावरती जर ठेवल्या तर त्याचा बराच पसारा घरात दिसतो या छोट्या छोट्या ज्या गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर तुमच्या घर नेहमी पसारा दिसणार नाही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसेल सगळ्या वस्तू या जागच्या जागी दिसतील आणि दिसायला देखील तुमचं घर हे सुंदर दिसेल तसंच तुम्ही घरामध्ये जर तुमचं घर लहान असेल किंवा जागा कमी असेल तर फोल्डेबल फर्निचरचा वापर करू शकता जसं असं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते असा फोल्डेबल स्टूल जसं तुम्हाला गरज असेल तेवढा तुम्ही त्या स्टूलला वापरू शकतात गरज नसताना तुम्ही असा फोल्ड करून त्याला स्टोरेजमध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे अशा प्रकारचे ट्रेज असतात किंवा तुम्ही बघू शकतात स्टँड असतात त्यांचा वापर करा म्हणजे कमी जागेत तुम्हाला जास्त वस्तू ठेवता येतील आणि जेव्हा तुम्हाला गरज नसेल तेव्हा त्या वस्तू तुम्ही अगदी फोल्ड करून एका ठिकाणी ठेवू शकतात जेवढं तुम्ही सुटसुटीत तुमचं किचन असेल किंवा कुठचंही रूम असेल अरेंज केलं असेल तर तेवढं ते दिसायला डोळ्यांना अगदी सुंदर दिसतं रोजच्या दैनंदिन वापरामध्ये जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं सगळ्या वस्तू या जागच्या जागी ठेवल्या अशा बास्केटचा जर तुम्ही वापर केला वस्तू ठेवण्यासाठी तर कमी जागेत जास्त वस्तू देखील ठेवणार दिसायला देखील अगदी नीट नेटकं आणि कमी जागेत तुम्हाला अगदी छानसा सगळ्या गोष्टी ठेवता येतील या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरात आणल्या तर तुमचं घर नेहमी हे स्वच्छ राहतं नीट नेटकं राहतं घरात पसारा होत नाही तर ह्या गोष्टी मी नेहमी अंमलात आणत असते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद